10 क्वेश्चन आर कंप्लीट, नाउ वी टर्न 10 नंबर क्वेश्चन. सो 10 नंबर क्वेश्चन इज चूज द करेक्ट सेंटेंस ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस. अगेन लिसन, चूज द करेक्ट सेंटेंस ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस. खालील वाक्यामधलं कुठलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेंस म्हणजे साध्या वर्तमान काळाचा आहे ते आपल्याला निवडायचे. ओके, सो वन नंबर आय एट अ मँगो, सेकंड नंबर आय ईट अ मँगो, थर्ड नंबर आय शाल ईट अ मँगो, अँड फोर्थ नंबर आय हॅड इटन अ मँगो. ओके, सो विच ऑप्शन इज कम्पेअर या टू शो सिंपल प्रेझेंट टेंस. ओके, सो वन नंबर आय एट अ मँगो, सो आय सब्जेक्ट एट, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब अ मँगो इज ऑब्जेक्ट, सो इट इज सिंपल पास्ट. देन आ ईट अ मँगो, सो आय इज सब्जेक्ट, इट इज मेन वर्ब, अ मँगो इज ऑब्जेक्ट, सो इट इज अ सिंपल प्रेझेंट. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स, बिकॉज सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो आय इज सब्जेक्ट हियर, इट इज मेन वर्ब, अँड अ मँगो इज ऑब्जेक्ट. So it is a correct formula of simple present tense. Okay, then third number, I shall eat a mango, it is a simple future tense, and I had eaten a mango, it is a past perfect tense. So option number 2 is correct. So simple present tense sentences are I ate a mango. Understood? Now 11 number is choose the correct type of tense. Choose the correct type of tense. They give one sentence, you read a sentence and check which sentence in tenses. So sentence is I was going to school. I was going to school. हा वाक्य कुठल्या काळातला आहे ते आपल्याला शोधायचं. सो फर्स्ट नंबर ऑप्शन इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सेकंड नंबर सिंपल प्रेझेंट टेन्स, थर्ड नंबर सिंपल पास्ट टेन्स, अँड फोर्थ नंबर पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान का, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान का, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. ओके, सो हा सेंटेन्स कुठला काळातला आहे ते आपल्याला शोधायचं. सो फर्स्ट यू नो द फॉर्मेशन या फॉर्म्युला ऑफ दिस सेंटेन्स. सो आर इज अ सब्जेक्ट, वॉज इज अ टू बीज वर्ब, टू बीज वर्ब पण कुठले भूतकाळातले, वॉज वेअर. देन गोईंग इज अ वी प्लस आयन जी, टू स्कूल इज अ ऑब्जेक्ट. ओके, हे फॉर्म्युला या सेंटेन्सचा आहे. जेव्हा तुम्ही एखादा फॉर्म्युला बघता तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की हा सेंटेन्स कुठला टेन्स मधला कुठल्या काळातला आहे. सो सब्जेक्ट प्लस टू बी इज वर्ब इन पास्ट वर्ब, देन गोईंग इज अ वी आय जी एन ऑब्जेक्ट. ओके, सो दिस फॉर्म्युला इज डिराइव्ड फॉर सिंपल पास्ट या सिंपल प्रेझेंट या प्रेझेंट कंटिन्युअस या पास्ट कंटिन्युअस कुठल्या फॉर्म्युलामध्ये सेंटेन्स असतो, तर हा सेंटेन्स असतो पास्ट कंटिन्युअस मधला म्हणजे चालू भूतकाळात. सो ऑप्शन नंबर 4 पास्ट कंटिन्युअस टेन्स, कारण चालू भूतकाळचा फॉर्म्युला काय असतो, सब्जेक्ट प्लस टू बीज वर्ब म्हणजे कुठले वर्ब, भूतकाळातले, बी प्लस आय एन जी अँड ऑब्जेक्ट. ओके, सो आय वॉज गोईंग टू स्कूल, इट इज अ टेन्स ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आहे. नाउ 12 नंबर क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ब, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ब. खालील वाक्यामध्ये वर्ब ऍड करून ते वाक्य पूर्ण करायचं, वर्ब म्हणजे क्रियापद. सो सेंटेन्स इज आय हॅड डॉट डॉट अ लेटर, आय हॅड डॉट डॉट अ लेटर. ओके, सो विच वर्ब यू फिल इन दॅट ब्लँक्स टू कम्प्लीट दॅट सेंटेन्स. सो नंबर 1 इज राईट, सेकंड नंबर रोट, थर्ड नंबर रिटर्न, लास्ट वन इज राइट्स. ओके, सो विच वर्ब यू फिल इन दॅट ब्लँक्स. सो फर्स्ट यू नो द सेंटेन्स, आय हॅड अ लेटर. ओके, सो आय इज अ सब्जेक्ट, हॅड इट्स अ टू हॅव वर्ब, टू हॅव वर्ब कुठले, भूतकाळमधून, अ लेटर इज ऑब्जेक्ट. ओके, तर आता बघा हे सिक्वेन्स हा फॉर्म्युला कुठल्या काळातला आहे. आय हॅड, हॅड कुठे युज करतो आपण, प्रेझेंट या पास्ट का फ्युचर मध्ये, तर आपण हॅड ही युज करतो पास्ट मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये हॅड ही युज करतो, पण कुठल्या सब टाइप्स मध्ये, तर हा आपण युज करतो
पास्ट परफेक्ट मध्ये म्हणजे पूर्ण भूतकाळ मध्ये. ओके, सो पूर्ण भूतकाळचा फॉर्म्युला काय, पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपी, पीपी म्हणजे वी थ्री वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, आपल्याला ह्याच्यातला थर्ड फॉर्म शोधायचा आहे. वन नंबर राईट, सो इट इज अ फर्स्ट फॉर्म. रोड इट इज अ सेकंड फॉर्म. रिटर्न इट इज अ थर्ड फॉर्म. सो ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट हियर. राइट, इट इज अ प्लुरल. सो विच इज करेक्ट हियर, आय हॅड रिटर्न अ लेटर. आय हॅड रिटर्न अ लेटर, इट इज अ फॉर्म्युला ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. हा फॉर्म्युला कशाचा आहे, पूर्ण भूतकाळचा आहे. म्हणून रिटर्न हा थर्ड फॉर्म आहे. राईट फर्स्ट फॉर्म आहे, रोट सेकंड फॉर्म आहे, आणि रिटर्न थर्ड फॉर्म आहे. सो आय हॅड रिटर्न अ लेटर. सो ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट हियर. सो वी राईट करेक्ट वर्ब इन दिस सेंटेन्स टू फिल इन द ब्लँक्स. नाउ 13 नंबर, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ करेक्ट सब्जेक्ट. ओके, खाली वाक्य आपल्याला कर्ता घालून ते वाक्य पूर्ण करायचं. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सेंटेन्स इज डॉट डॉट आर प्लेइंग इन द गार्डन. डॉट डॉट आर प्लेइंग द गार्डन. ओके, सो देर इज अ हेल्पिंग वर्ब इज आर. तर कुठला सब्जेक्ट आपण सुरुवातीला लावतो आरच्या अगोदर. सो वन नंबर आय, सेकंड नंबर दे, थर्ड नंबर ही, लास्ट इज शी. ओके, सो विच सब्जेक्ट यू एड इन फ्रंट ऑफ दॅट सेंटेन्स. सो आय, वी युझिंग आय एम देअर. ओके, सो आय इज नॉट हेअर. दे, वी युझिंग आर. ओके, आय बरोबर हेल्पिंग वर्ब एम येतं, दे बरोबर आर येतं, ही बरोबर इज येतं, आणि शी बरोबर सुद्धा इज येतं. ओके, सो दे इज करेक्ट हेअर बिकॉज दे आर प्लेइंग इन द गार्डन. दे या सब्जेक्ट बरोबर आपण हेल्पिंग वर्ब कुठले युज करतो, आर करतो. सो ऑप्शन नंबर टू इज करेक्ट हेअर, दे आर प्लेइंग द गार्डन. नाउ 14 नंबर, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. Identify the tense of the following sentence. त्या खालील सेंटेन्सचा कुठला काळाशी संबंधित आहे. ओके, सो फर्स्ट यू रीड द सेंटेन्स. आय शाल गो टू स्कूल. आय शाल गो टू स्कूल. ओके, सो विच टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. सो ऑप्शन नंबर वन सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड नंबर सिंपल फ्युचर टेन्स, थर्ड नंबर सिंपल पास्ट टेन्स, अँड फोर्थ नंबर पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान का, सिंपल फ्युचर म्हणजे साधा भविष्य का, सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतका, या पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतका. पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतका. तर कुठल्या वाक्यातला काळातला हा वाक्य. ओके, सो फर्स्ट यू नो द फॉर्मेशन, हॅड देअर फॉर्म्युला. सो आय इज अ सब्जेक्ट हियर, शाल इट इज टू बी इज वर्ब, पण कुठले काळातले, भविष्य काळामध्ये. गो इज अ मेन वर्ब, अ स्कूल इज अ ऑब्जेक्ट. ओके, सो सब्जेक्ट प्लस टू बी इज वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युला कुठल्या काळातला आहे. ओके, सो सब्जेक्ट प्लस टू बी इज वर्ब, कुठले, फ्युचर टेन्स मधले, भविष्य काळातले. गो इज अ मेन वर्ब अँड टू स्कूल इज अ ऑब्जेक्ट. तर हा फॉर्म्युला आहे सिंपल फ्युचर टेन्स मधला, साध्या भविष्य काळाचा फॉर्म्युला आहे. ओके, सो इट इज अ सिंपल फ्युचर टेन्स. सो ऑप्शन नंबर टू सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य का, ह्यातलं हे वाक्य आहे. आय शाल गो टू स्कूल. ओके, सो ऑप्शन नंबर टू इज करेक्ट आहे. नाउ 15 नंबर, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द टाइप ऑफ टेन्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. अगेन लिसन, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द टाइप ऑफ टेन्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. खाली दिलेल्या सेंटेन्स मध्ये एक वर्ड अंडरलाइन केला, त्या अंडरलाइन वर्डवरून तुम्हाला हा कुठल्या टाइप मधला टेन्स आहे ते आपल्याला शोधायचं. ओके, सो फर्स्ट वी रीड द सेंटेन्स. वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स, या ऑर्नामेंट्स. तर अंडरलाइन इज सोल्ड. सोल्ड हा जे शब्द आहे ते कुठल्या काळात आपण युज करतो. सोल्ड इट इज अ सेकंड फॉर्म, वी टू म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म आहे. म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म आपण कुठल्या काळात युज करतो. नंबर वन ऑप्शन इज सिंपल पास्ट टेन्स, सेकंड नंबर सिंपल प्रेझेंट टेन्स, थर्ड नंबर सिंपल फ्युचर टेन्स, अँड फोर्थ नंबर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर वी टू हे मोस्टली आपण कुठल्या काळात युज करतो. सिंपल पास्ट म्हणजे साध्या भूतकाळामध्ये, सिंपल प्रेझेंट म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये. तर वी टू म्हणजे
वर्ब चा सेकंड फॉर्म आपण कुठे यूज करतो तर तो कोणता आपण सिंपल पास्ट टेंस म्हणजे साध्या भूतकाळ मध्ये आपण हा बी टू यूज करतो ओके सो ऑप्शन नंबर 1 सिंपल पास्ट टेंस इज करेक्ट हियर बिकॉज वी यूज बी टू वर्ब सेकंड फॉर्म इन सिंपल पास्ट टेंस अंडरस्टूड सो वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स इट इज अ सिंपल पास्ट टेंस नाउ 60 नंबर इज विच ऑफ द फॉलोइंग सेंटेंस ग्रामेटिकली करेक्ट खाली दिलेल्या वाक्यामधलं कुठलं वाक्य व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं वन नंबर आय आर अ बॉय सेकंड नंबर आय एम अ बॉय थर्ड नंबर आय इज अ बॉय अँड फोर्थ नंबर आय वेअर अ बॉय सो विच इज करेक्ट हियर आय या सब्जेक्ट बरोबर आपण कुठला हेल्पिंग वर्ब यूज करतो तर आय बरोबर आपण ऑलवेज एम या वेअर हे यूज करतो ओके सो आय आर अ बॉय इट इज अ रॉंग आय एम अ बॉय इट इज अ करेक्ट आय इज अ बॉय इट इज अ रॉंग आय वेअर अ बॉय ऑल्सो रॉंग सो 1, 3, 4 आर रॉंग एंड आय एम अ बॉय इट इज अ करेक्ट ग्रामेटिकली सेंटेंस सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट है नाउ 17 नंबर लास्ट कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस खाली वाक्य पूर्ण कर सेंटेंस इज 2 and 2 ... 4 2 and 2 ... 4 ओके ऑप्शन नंबर 1 मेक्स सेकंड नंबर मेकिंग थर्ड नंबर मेक लास्ट वन इज मेक्स ओके सो विच इज करेक्ट 2 and 2 देर इज अ प्लुरल सब्जेक्ट आहे तिथं जेव्हा प्लुरल सब्जेक्ट येतं तेव्हा तुम्हाला जे वर्ब असतं ते सिंग्युलर वापरायला लागतं ओके सो 2 and 2 मेक्स नो मेकिंग नो मेक येस ओके 2 and 2 मेक 4 जेव्हा इथं प्लुरल सब्जेक्ट असतं तेव्हा तुम्हाला वर्ब हे सिंग्युलर यूज करावं लागतं 2 and 2 मेक 4 सो लाइक दॅट इज देअर सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट हियर सो लाइक दॅट क्वेश्चन वी सॉल्व इट इफ यू सॉल्व लाइक दॅट क्वेश्चन यू हॅव टू नो ऑल द टेन्सेस इफ यू लर्न ऑल द टेन्सेस विथ प्रॉपर देअर फॉर्म्युला प्रॉपर टिप्स प्रॉपर एक्झाम्पल इफ यू लर्न लाइक दॅट यू कॅन सॉल्व ऑल द क्वेश्चन बेस्ड ऑन दिस टॉपिक व्हेरी इझिली सो इफ यू लर्न ऑल द टेन्सेस विथ प्रॉपर टिप्स प्रॉपर फॉर्म्युला प्रॉपर एक्झाम्पल लाइक दॅट ओके थँक्यू व्हेरी मच